देशात मागील चोवीस तासात कोरोनाने मोठी उसळी घेतली असून देशभरातील कोरोना बाधितांची संख्या आता एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे वीस एवढी झाली आहे तर देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या चार हजार आठशे अडुसष्ट इतकी नोंदविण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना संसर्गाचा दर अकरा पूर्णांक पाच टक्के झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर पंधरा पूर्णांक नऊ टक्के एवढा जास्त नोंदविण्यात आला आहे मंगळवारी वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता टॉप फाईव्ह राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून देशातील एकूण रुग्णवाढींपैकी चौपन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के नवे रुग्ण महाराष्ट्र दिल्ली पश्चिम बंगाल तमिळनाडू आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये आढळून आले यात सर्वात जास्त महाराष्ट्रात म्हणजे चौतीस हजार चारशे चोवीस रुग्ण दिल्लीत एकवीस हजार दोनशे एकोणसाठ रुग्ण पश्चिम बंगाल एकवीस हजार अठ्ठ्याण्णव रुग्ण तमिळनाडू पंधरा हजार तीनशे एकोणऐंशी रुग्ण तर कर्नाटकात चौदा हजार चारशे त्र्याहत्तर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे मागील चोवीस तासात देशात एकशे पासष्ट रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या चार लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्याहत्तर एवढी झाली आहे तर कालच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीतील असून दिल्लीत तेवीस रुग्णांचा तर महाराष्ट्रात बावीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट आतापर्यंत शहाण्णव पूर्णांक शून्य एक टक्के एवढा झाला असून मागील चोवीस तासात भारतात साठ हजार चारशे पाच रुग्ण बरे झाले